त्यांनी सुद्धा मला सांगितलं की आम्ही अनेक जागा पाहिलेले आहेत, अनेक गव्हर्नमेंटच्या जमिनी आहेत. उदाहरण संभाजीनगरला जागा तयार आहे, नाशिकला जागा तयार आहे. पण हे सगळं ऑन पेपर आहे. ऑफिशियली जी मुवमेंट लवकर लवकर सुरू आहे हीच आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून एक त्यांची बोर्ड मीटिंग जी होणार आहे त्या येत्या 14 तारखेला, त्याच्यापैकी बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. पण आमचं जे आम्ही एक अल्टिमेटम मी म्हणणार नाही, पण आम्ही एक महिन्याची मुदत म्हटली होती ती संपत आलेली आहे. म्हणून अजितदादांनी विनंती आहे, पहिलं तुम्ही बाकीच्या मागण्या ज्या मान्य केलेत आपण, पण ते ऑन पेपर अजून याच्या ठिकाणी बोर्ड मीटिंगच अजून झालेली नाही आहे. तर त्या मागण्या मान्य होतीलच आणि मान्य केल्या समजा, पण ते बोर्ड मीटिंगमध्ये क्लिअर होईल अनेक गोष्टी. पण तोपर्यंत तुम्ही ताबडतोब जे मागणी आम्ही 1000 कोटीची केलेली आहे ते तुम्ही फेज 1, फेज 2, फेज 3 माध्यमातून तुम्ही डिक्लेअर करावे असं माझं सरकारला विनंतीपूर्वक सूचना असेल. एक मागणी अशी होती, कोल्हापूरमध्ये जे साक्षीचं उपकेंद्र सुरू झालं ते उपकेंद्र मुख्य केंद्र करावं अशी मागणी मराठा समाजानं केली, त्याबद्दल तुमची भूमिका काय? नाही, काही चुकीचं नाही आहे. कारण का राजेश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने ही साक्षी संस्था सुरू झालेली आहे आणि ज्यांनी पहिलं आरक्षण दिलं ते छत्रपती शाहू महाराज आहेत आणि मराठा समाजाचा त्याच्यात समाविष्ट आहे. आणि म्हणून जर काय ते उपमुख्य केंद्र जर इथं प्रस्थापित झालं आणि त्याचा मॉडेल धरून बाकीचे उपकेंद्र जर महाराष्ट्रात झाले तर त्याचं स्वागतच आहे आणि चुकीचं काही नाही. उपकेंद्र ज्या मागण्या आम्ही मागितल्या, ज्या प्रमुख 12 मागण्या होत्या सातीच्या बाबतीत, त्या सगळ्या त्यांनी मान्य केल्या. हा म्हणजे स्वायत्तता त्यांनी मान्य केलेली आहे. आणि उपकेंद्र एवढे एवढे उपकेंद्र पाहिजेत ते त्यांनी मान्य केलेत, विभागीय कार्यालय कुठं पाहिलेत ते त्यांनी मान्य केलेत, हे सगळे मान्य केलेत. पण माझा मुद्दा काय आहे की जी बोर्ड मीटिंग त्यांची लगेच व्हायला पाहिजे होती. आमची बैठक केव्हा झाली? 19 जूनला बैठक झाली. 17 जूनला मुख्यमंत्र्यांना भेटलो तर 19 जूनला जी बैठक झाली त्याच्यानंतर बोर्ड मीटिंग व्हायला पाहिजे होती. बोर्ड मीटिंग काही कारण असतो त्यांच्या ती न झाल्यामुळं ती 14 जुलैला बोर्ड मीटिंग होणार आहे आणि जे मिनिट्स झालेत 19 जुलैला जे मीटिंगला ते तिथं अप्रूव्ह होतील. आणि सगळे ऑलमोस्ट सगळे झालेले आहेत. एकच मुद्दा जो राहिला आहे तो म्हणजे ते अजितदादांच्याकडेच होणार, ते काही सात्विक अध्यक्षांच्या हातातला विषय नाही. कारण फायनान्स जो डिक्लेअर करायचा असतो तो फायनान्स मिनिस्टर किंवा ज्याच्याकडे सारथीचा चार्ज आहे ते म्हणजे अजितदादांच्याकडे आहे, तर त्यांनीच ते डिक्लेअर करावं लागेल. माझ्या कानावर एवढंच आहे की त्यांनी 800 कोटी मागणी केलेली आहे. 800 काय 850 कोटीची मागणी केलेली आहे फेज 1 मध्ये. तर 850 कोटीमध्ये किती अजितदादा देतात ह्यांच्याकडे आमचं लक्ष आहे. आणि म्हणून त्यांनी लवकरच्या लवकर आमचा 1 महिना पूर्ण व्हायच्या अगोदर ते त्यांनी डिक्लेअर करावं. छत्रपतींचा विचार म्हणजे